बीड जिल्हा केज तालुक्यात श्री क्षेत्र उत्तरेश्वर पिंपरी इथं महाशिवरात्र निमित्त मोठी यात्रा भरत असते। यात्रेला बीड जिल्ह्यातील खेडोपाड्यातील भक्त मोठ्या संख्येने यावर्षी दर्शनासाठी पाहायला मिळाले। रावणाने सीतामाईचं हरण केलं, त्यावेळेस जटायूनं रावणाला अडवून त्याच्यासोबत युद्ध केलं, पण दुष्ट रावणानं जटायूचे दोन्ही पंख छाटले। राम लक्ष्मण सीतेचा शोध घेत असता त्यांना जटायू जखमी अवस्थेत पाहायला मिळाला। यावेळेस जटायूनं राम राम म्हणून आपले प्राणही सोडले। रामाने जटायूची उत्तरक्रिया ही याच ठिकाणी केल्यानं या गावचं नाव उत्तरेश्वर पिंपरी असं पडलं। तेव्हाही उत्तरक्रिया करण्यासाठी श्री रामचंद्रांनी शिवपिंड तयार केलं अशी आख्यायिका सांगण्यात येते। तेव्हापासूनच इथं शिवपिंड असल्यानं केज तालुक्यातील नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येनं यात्रेसाठी इथं जमा होतात। हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडी यांचं जन्मगाव असल्यानं या ठिकाणी लोक मोठ्या संख्येनं यात्रेसाठी गर्दी करतात, नंतर चाकरवाडी इथं येऊन माऊलीच्या दर्शनासाठी जातात अशी यात्रेची ख्याती आहे। अनेक काळापासून राम प्रभू रामचंद्राच्या काळापासूनचा हा इतिहास आहे। प्रभू रामचंद्राने ही पिंड स्थापन केलेली आहे जटायू पक्षाची उत्तर क्रिया करताना, आणि त्यावेळेसपासून इथे जे स्वयंभू पिंड आहे, परंतु मागे 2 वर्ष कोरोना असल्यामुळं बंद होतं। गेल्या वर्षीचे यात्रामध्ये यात्रा काही झाली नाही, मंदिराला कुलूप होतं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं कोरोनाचे काही जे नियम आहेत ते पाळून तुम्ही फक्त मंदिराचं देखभाल करा, बाकी बाहेर यात्रेचं काही आम्हाला सांगितलं नव्हतं किंवा बाहेर, म्हणून आम्ही मंदिरामध्ये जेवढं काही होईल तेवढं कोरोनाचे नियम पाळून आपलं दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिलेली। त्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या आमच्या हा जो उत्सव आहे तो हा काहीच नाही आमच्या मानाने, 65% आताचा उत्सव आहे कार्यक्रम। एबी न्यूज मराठीसाठी वसंत सोनवणे केज।